नमस्कार, गीताज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। आज गीताज रेसिपीमध्ये एक वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी मुगाची डाळ हे दोन्ही पदार्थ वापरून आपण एक अतिशय स्वादिष्ट अशी स्वीट डिश करणार आहोत। ती कशी करायची ते आता आपण पाहू। इथे अर्धी वाटी मुगाची डाळ आणि एक वाटी तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि हे 3 तास पाण्यात भिजत घालायचं आहे। हे वयाचं 3 तास पाण्यात भिजत घालायचं। आता हे दोन्ही 3 तास झालेले आहेत। एक चाळण घ्यायची आहे आणि त्या चाळणीमध्ये तांदूळ आणि आपली ही भिजवलेली डाळ हे दोन्हीही गाळत ठेवायचं आहे। असं हे गाळत ठेवायचं। गॅसवर एक भांडं ठेवायचं आहे आणि त्यामध्ये 3 चमचे तूप घालायचं आहे आणि हे तूप घातल्यानंतर 4 लवंगा घ्यायचे आहेत, 2 मसाला वेलची आणि 1 इंच दालचिनीचा तुकडा घ्यायचा आहे, ते घालायचं। हे तुपामध्ये जरा ते चांगलं हलवायचं। तूप एकदम जास्त कडवायचं नाही आहे, धूर येऊपर्यंत। आता हे हलवल्यानंतर आता तूप थोडं गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण जे तांदूळ आणि डाळ निथळत ठेवलेलं ते घालायचं आहे। तुपामध्ये हे चांगलं 2 मिनटं परतून घ्यायचं आहे, तांदूळ आणि डाळ। आता हे 2 मिनटं आपण परतून घेतलेलं आहे। इकडे ह्याच्या आधी आपण पाणी गरम करायला ठेवलेलं होतं, त्यातली 1/2 लिटरवर सुरुवातीला पाणी घालायचं आहे अंदाजे। आणि ह्याच्यातले हे दालचिन आणि हे लवंग आहे, आपण मसाला वेलची घातलं आहे ते काढायचे आहेत। ह्यातला मसाला, खडा मसाला हा काढून टाकायचा आहे। लवंगही काढायचे आहेत। तर हे सगळं काढल्यानंतर असं पाण्याला उकळी येते। आता हे डाळ आणि तांदूळ चांगलं पाण्यात शिजवून घ्यायचं आहे। जसं जसं पाणी तुमचं आटेल तसं तुम्ही गरम पाणी यात घालायचं आहे, पण हे एकसारखं होईल इतपत शिजवायचं आहे। मध्यम गॅस ठेवायचा, खूप मोठ्यावर नाही उकळायचं आहे। आता हे बघा, हे डाळ आणि तांदूळ असं शिजलेलं आहे, हे असं तेल चांगलं शिजवून घ्यायचं। आणि आता एक रवी घ्यायची, रवीनं आता हे जरा घोटायचं आहे। हे डाळ आणि तांदूळ चांगलं घोटायचं। तर हे रवीनं चांगलं घोटल्यानंतर ज्या वाटीनं तुम्ही डाळ आणि तांदूळ मापले त्याच वाटीनं 1.5 वाटी गूळ घ्यायचं आहे। हे तुमच्या गोडीवर अवलंबून आहे, कमी पाहिजे असेल गोड तर तुम्ही ह्यात कमी करू शकता, अजून पाहिजे गोड तर ह्यात वाढवू शकता। गूळ घालून थोडं हलवायचं। परत आणखीन रवीनं घोटायचं आहे गूळ घातल्यानंतर। चांगलं घोटायचं। गूळ घालून रवीनं घोटल्यानंतर त्यामध्ये 1/3 चमचे तूप घालायचं आहे। परत 1/3 चमचे तूप घालून परत खीर चांगली हलवायची आहे। चांगली हलवायची ही खीर तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला खूप आवडेल। आणि तुम्हाला कशी वाटली ही मला कमेंट करून सांगा। आता हे तूप घालून हलवलेलं आहे, ह्याच्यात ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत। मी इथं बेदाणे आणि बदाम घेतलेलं आहे, तुम्ही काजू, बेदाणे, बदाम, पिस्ता, अक्रोड तुम्हाला जसं हवं तसं घाला। 2 टेबलस्पून मी ओलं खोबरं घेतलं आहे ते घालायचं आहे आणि परत चांगलं हलवायचं। आता हे हलवलेलं आहे, त्यानंतर यामध्ये 1/2 चमचे वेलची पूड घालायचे आणि 1/2 चमचे जायफळ पूड घालायचे आहे। आता हे दोन्ही पूड घालून चांगलं हलवायचं आहे, एकसारखं हलवून घ्यायचं। आता आपण गॅस बंद करायचं आहे, आपली खीर तयार झालेली आहे। गॅस बंद केल्यानंतर 1 वाटी दूध घ्यायचं आहे, गरमच दूध आहे, ते दूध 1 वाटी यामध्ये घालायचं। दूध घालून खीर उकळायची नाही आहे, कारण गूळ आहे यात, गुळामुळे आपलं हे खीर नासू शकते।
खराब होऊ शकते, त्यामुळं उकळायचं नाही आहे. गॅस बंद करून गरम दूध यात घालायचं आहे. आता ही खीर तयार झालेली आहे. तर तुम्हाला ही मूग आणि तांदळाची खीर कशी वाटली मला कमेंट करून कळवा. माझं चॅनल सबस्क्राईब करा, माझा व्हिडिओ लाईक करा आणि इतरांना शेअरही करा. चला तर पुन्हा भेटूया गीताज रेसिपीच्या पुढच्या एका रेसिपीमध्ये. धन्यवाद.